आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली आहे असे जेटीसीलाही उन्हाळा मात्र मिस्टर जेटीसी यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक प्रेक्षक पण तुम्ही या स्पर्धेचा पाहताय। तर सामन्याला सुरुवात करायची आहे, 5 षटकांचा सामना आहे। आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर या मॅच साठी दाखल झालेत, एका बाजूला ललित भुईर सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला विशाल नाईक सरांना देखील तुम्ही पाहताय। पंचांची भूमिका फार महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विकासजी सुर्वे दादांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्यांचे देखील आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय, श्रद्धांजली चषक 2024। आणि या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर सातत्यानं केलं जातं, एक नव्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। तर सामन्याला सुरुवात होते षटक क्रमांक पहिलं, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय, साने गुरुजी स्पोर्ट जूचंद्र या संघाचा हार्दिक एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे। नेहमी चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो। अगदी जर पाहिलं तर शुभम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असतो आणि यंदाच्या वर्षी शुभम म्हात्रे यांची देखील तुम्ही स्पर्धा या मैदानावरती पाहिली। साने गुरुजी स्पोर्ट जूचंद्र आयोजित चषक आपल्याला पाहायला मिळालं, त्या चषकाचं नाव देखील श्रद्धांजली चषक आपण पाहिलं। म्हणजेच काय, एक चांगला क्रिकेट या परिसरामध्ये पाहायला मिळते। पहिलाच बॉल खोलात टाकलाय, फुलटॉस बनून खेळलेत, कव्हरमध्ये शतरक्षक आहेत तिथे, चांगलं शतरक्षण आणि या पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते। फुलटॉस चेंडू होता, पुढे आले होते फलंदाज खेळण्यासाठी आणि कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये। साने गुरुजी स्पोर्ट जूचंद्र या संघाचा 12वा खेळाडू इथे आहे, साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाचा 12वा खेळाडू आपण यायचं आहे। राऊंड विकेट हार्दिक, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विथ द टर्न विथ द बाउन्स, क्या बात आहे हार्दिक, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला। या चेंडूवरती नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त झालं, राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना अँगल बनतो आणि त्या अँगलचा वापर केला यावेळेस हार्दिकनं, चांगला चेंडू पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार हार्दिक, राईट आर्म राऊंड विकेट खोलात टाकलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक आहे तिथे, बॉल अगदी जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बघता बघता बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। यावेळेस पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला, फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षकाने त्या ठिकाणी चुकी केली, अगदी चेंडू अडवण्यात त्यांना अपयश आलं, परंतु बॉल अगदी वेगाने गेला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी नशिबाचा चौकार मिळालाय फलंदाजाला असंच म्हणावं लागेल। या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 5 आकड्यावरती। हार्दिक पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याला चेंडू होता, बिग विकेट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला इथे शतरक्षक नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजाच्या बॅट मधून। अगदी जर पाहिलं तर टॉप एज लागलाय, बॉल जातो आहे शॉर्ट थर्ड मॅनला, अगदी गली क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती। या एका धावीनं संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, पावर प्लेचे षटक आहे, बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिकांना तुम्ही पाहताय आणि आतापर्यंत 2 चौकार या षटकामध्ये देखील तुम्ही पाहिलेत। राऊंड विकेट खोलवट्यापाने चेंडू आहे, इथे चेंडूला बिरकावलाय चेंडू हवेत, चेंडूला लॉफ खेळला मिडवी घेतला, शतरक्षक तिथे चुकी करतात, सुटलाय झेल, खराब शतरक्षण। पहिली विकेट इथे मिळाली असती गोलंदाज हार्दिकला, परंतु खराब शतरक्षण राहिलं मिडविकेट रिजन मध्ये, झेल सुटलाय आणि इथे 2 धावा या चेंडूवरती। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या बिनबाद 12 धावा।
चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातत्यानं। साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाची 12 धावा दहा फलकावरती, पहिल्या षटकामध्ये साहिलनं खर्च केल्या, दोन्ही फलंदाजानं चांगली सुरुवात केली। इथे जर पाहिलं तर विकेट अगदी मिळाली असती, परंतु मिडविकेटला खराब शतरक्षण राहिलं, अगदी सहज सोपा झेल सुटला आणि इथे दोन धावा प्राप्त केल्या गेल्या। यानंतर होणारा सामना आरके रॉकर्स विरुद्ध ऍक्शन स्पोर्ट्स, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय। पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर तुम्ही टॉस करण्यासाठी या आमच्या टॉस वॉक मध्ये। आरके रॉकर्स आणि ऍक्शन स्पोर्ट्स या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी। तर षटक क्रमांक दुसरा, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होत आहेत। पहिल्या षटकामध्ये साहिलनं 12 धावा खर्च केल्या। सनी आलेत, सनी भुईर हे गोलंदाज पाहायला मिळतात, एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे सनी भुईर, अनुभवी गोलंदाज आहे। आणि यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्रसाठी खूप चांगली त्यांनी गोलंदाजी देखील केली आहे, अनेकदा त्याला पारितोषिक देखील मिळालंय, अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज नावाचा किताब त्याने देखील जिंकलाय। असा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय साहिल या खेळाडूला। गोलंदाज कोलबट्ट्यापर्यंत चेंडू होता, इथे बेगीट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडूनं मात्र वळण प्राप्त केला, इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय। तर सनी भुईर यांनी जर विकेट हॅट्रिक सादर केली तर एन के एंटरप्राइजेस निखिल पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक। फुलटॉस बॉल होता, यावेळेस पहिला ते मिडविकेटला चेंडूला टर्न केलाय, डीप स्कोरला एक रिझर्व मधून शतरक्षक पुढे सरसावलेत आणि इथे धाबाची संधी। आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद होत आहेत, पहिला धक्का साई स्पोर्ट चंद्रपडा या टीमला। असंच म्हणावं लागेल, कारण अगदी जर पहिला धाव घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाजचा राहिला होता आणि धावाच्या स्वरूपात विकेट मिळाली। नवीन फलंदाज विनीत मैदानावरती दाखल होतोय, इथे हवेत खेळले तर मिड ऑफच्या डोक्यावरून चांगला फटका, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी इथे एक धाव मात्र इथे शॉर्ट असेल, दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे एकच धाव मिळेल या चेंडूवरती, कारण शॉर्ट रन्स पाहायला मिळते। पंचांची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते, ललित भुईर सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय, एका बाजूला विशाल नाईक सरांना देखील पाहताय। मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो आणि आमच्या पंचांची भूमिका खूप चांगली पाहायला मिळते। अगदी जर पाहिलं ना तर घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट खान आमच्या पंचांचे आणि या चेंडूवरती अगदी पाहायलाच मिळाला। खूप चांगल्या पद्धतीनं डिसिजन त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता। गोलंदाज राऊंड विकेट सनी भुईर, यावेळेस पहिला तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डॉट आलाय सनी भोईरसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते एन के इंटरप्राइजेस निखिल दादा पाटील आणि कुणाल दादा पाटील यांच्या माध्यमातून। इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो आहे, अगदी खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, फुटवर्क देखील केला होता, परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नव्हते फलंदाज। इथे डॉट चेंडू राऊंड विकेट, यावेळी हुक करण्याचा प्रयत्न अनपेक्षितपणे उचली याही चेंडूवरती, 1 for the over इशारा देखील यावेळेस गोलंदाजाला, कारण अगदी पहिला तो स्नॉटर पाहायला मिळाला, कम्मालीचा चेंडू होता, भरपूर जास्त उंची प्राप्त झाली या चेंडूवरती। खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतोय सातत्यानं शुभम आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी सनी पाटीलच्या माध्यमातून या मॅचमध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह, वाह 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 काय गोलंदाजी करतायत, कम्मालीचा षटक राहिला या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 2 धावा सनी भोईर या गोलंदाजाने केल्यात, अफलातून गोलंदाजी।
कारण फलंदाजाची भंभीर उडवली आहे, मोठा फटका खेळण्याचा संधीच दिलेली नाही आहे। लाजवाब गोलंदाजी, अगदी वेगाशा कॉम्प्रोमाइज केलाय परंतु टप्प्याशी नाही, अचूक टप्पा त्यांचा तुम्ही पाहिलाय या षटकामध्ये आणि कमालीचं षटक पाहायला मिळालं। इथे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या 1-13 धावा। आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। फलकावरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राउंड विकेट पंकज, पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला इथे। जर पाहिलं तर बॅटची एज लागली आणि फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, शतरक्षक होते तिथे। फक्त एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते, या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती। 15 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा केल्या होत्या साई स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने, परंतु सनी भैरूचं षटक कमालीचं राहिलं होतं। त्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, चांगली धाटणीची त्यांनी गोलंदाजी केली। गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण त्याच्या माध्यमातून खूप चांगलं पाहायला मिळालं, अगदी आपल्या नावाला शोभणारा, आपल्या लौकिकाला शोभणारा त्यांनी खेळ केलाय आजच्या दिवसामध्ये। परंतु पंकज देखील इथे चांगली सुरुवात करत आहेत। स्ट्राइकिंग एंडला जर पाहिलं तर शुभमला तुम्ही पाहताय, त्यांच्या बॅटमधून 2 चौकार देखील आलेत या मॅचमध्ये। यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे, खराब शतरक्षण हार्दिकच्या माध्यमातून, बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ओव्हर द विकेट पंकज पुन्हा एकदा शिवमच्या विरोधात, इथे मोठा फटका फसला मिड विकेटला शतरक्षक, डाउन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये। टी फ्लाय खेळ, सम फ्लाय खेळ, 1 मोर विकेट डाउन, शिवम निघालाय परतीच्या प्रवासाला, शिवम हॅज टू डिपार्ट।
इथे जर पाहिलं तर आपम जॅक करत असताना फटका फसला होता मिड विकेटला, कमालीचा झेल टिपला. इथे शिवम बाद झालाय, शिवमच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या. आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून तुम्ही पाहिलेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता पंकजच्या विरोधात आणि महत्वाची विकेट पंकजने इथे प्राप्त केली. चांगली गोलंदाजी साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या संघाचे पाहायला मिळते. शुभम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या संघ नेहमी खेळत असतो. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर आज दर्पण म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं, परंतु शुभम म्हात्रे यांचं भरपूर मोठं योगदान असतं साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या टीमला. तर यानंतर होणारा सामना आरके रॉकर्स आणि ऍक्शन स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे टॉस करण्यासाठी. ओव्हर द विकेट पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती खोलात टाकलाय विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अशालभूत नजरेनं पाहिलंय, लाऊड अपील केली आहे परंतु पंचांनी अपील खालीच ठेवली आहे. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, अगदी शरीराचा वेध घेतला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय पंकजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतायत पंकज, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी 5 धावा खर्च केल्या, तदनंतर कमबॅक केलं. शिवमची विकेट आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय आकाशच्या विरोधात. पुन्हा एकदा यावेळेस पहिलं तर लाईन खराब आहे, दिशाहीन चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते या चेंडूवरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातात, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे देखील राहिला होता पंकजचा. आणि पंकजची गोलंदाजी जर पाहिली ना तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू तो जास्त टाकत असतो, फलंदाजाला रीड करत असतो आणि तदनंतर तो गोलंदाजी करतो. इथे जर पाहिलं तर फलंदाज त्याने फुटवर्क केला होता आणि ते व्हाईट बॉल पाहायला मिळतो आहे. ओव्हर द विकेट पंकज पुन्हा एकदा यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू, चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू पंकजच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलाय. मागील षटकामध्ये सनी भोईरनं चांगल्या रीतीनं गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये अगदी जर पाहिलं ना तर पंकज देखील इम्प्रेस करतायत. चांगली गोलंदाजी यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट, सलगचे इथे 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. या अगोदर व्हाईट देखील टाकला होता, सलग 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. काय गोलंदाजी केली या, जबरदस्त कमबॅक. शिवम बाद झाले आणि धावा अगदी थांबल्यात, कारण शिवमच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या. शिवमची विकेट या षटकामध्ये पंकजने मिळवली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा इथे खेळ संपला आणि 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे, या 2 षटकांमध्ये पलटवार करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, विध्वंसक आणि विस्फोटक फणे फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण मैदानावरती आकाश दाखल झालाय. त्याने देखील भरपूर मोठा संघर्ष केलाय. सुरुवातीचे 3 चेंडू तो डॉट खेळलाय, त्याच्यावरती दबाव असेल, त्याला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु एका बाजूला विनीत देखील आहे डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. 21 धावा धावफलकावरती. अभिमन्यू स्पोर्ट्स झूचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतील शेवट आणि अंतिम दिवस झूचंद्र गावाची सन्मानाची, झूचंद्र गावाची मानाची, अभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच श्रद्धांजली चषक 2024 आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त नियोजन आयोजन अमित दादा पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता. या स्पर्धेसाठी तन मन धन अर्पण केलं आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर रवी पाटील आणि महेंद्र पाटील यांची देखील फार जास्त मेहनत पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय विश्वजित पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व विश्वजित पाटील साहेबांना तुम्ही पाहताय आणि त्यांचं नुकतंच आगमन झालंय या व्यासपीठावरती आणि त्यांचं हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय, जास्तीचा वेळ खर्च करू नका. साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र संघ बॉलिंग ट्रॅक वरती दर्पण म्हात्रे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर जास्त फॉर्मात असलेला खेळाडू आहे, कारण जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिलेला नाही आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. विनीतला तुम्ही पाहताय, त्याला जबाबदारीने इथे खेळावं लागेल, कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या क्षणाला डावखुऱ्या शैलीच
च्या फलंदाजासाठी अगदी चांगली आहे, त्यामुळे इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू आलाय डॉट, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर होत नाही या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे विनीतनं केला. चेंडूच्या रेषेपर्यंत जाऊन त्याला बॅटिंग करावी लागेल, मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल. रिचेबल चेंडू असेल ना तेव्हा मोठा फटका त्याला खेळावाच लागेल या मॅच मध्ये. राऊंड विकेट बॅची आहे जिथे शुभमने चुकी केली आहे, परंतु पंकज खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप करतायत, कारण यष्टांच्या अगदी जवळ आहेत शुभम त्या ठिकाणी, आणि चेंडू अडवणं थोडंसं डिफिकल्ट होतं, परंतु पंकजचं कौतुक करावं लागेल. चांगल्या रीतीनं त्याने शतरक्षण केलंय फ्लाइंग स्लीप मध्ये, आणि इथे एकच धाव पाहायला मिळते. तर आकाश या फलंदाजाने सलग तीन चेंडू वरती तीन षटकार ठोकले, तर त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक हिमालय पाटील यांच्या माध्यमातून. परंतु याच गोलंदाजाला दर्पण मात्रेलाच त्याला सलग तीन चेंडू वरती तीन षटकार ठोकावे लागतील. दर्पण मात्रे काही गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी त्यांची देखील पाहायला मिळते. यावेळी चेंडूला हुक केलाय, फटका अगदी जर पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय, सीमारेषा पार, षटकार. बनून मारावा षटकार, कम्मालीचा हुकचा शॉट आलाय आकाशच्या बॅट मधून. या फटक्याची आवश्यकता होती टीम साई स्पोर्ट चंद्रपाड या टीमला, आणि तो फटका आकाशच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक त्यांनी सजवलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. दर्पण पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु शुभमला अगदी चेंडू फकडता आलेला नाही आहे, आणि इथे लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळते या चेंडूवरती. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. लेगबायच्या स्वरूपात धाव येते, कारण शरीराचा वेध घेतला आणि चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं या चेंडूवरती. इथून मोठे फटके खेळावेच लागेल साई स्पोर्ट चंद्रपाडा या टीमला. या मॅचमध्ये एक सन्मानजनक टोटल उभारावा लागेल, कारण साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या संघाची बॅटिंग चांगली आहे, आणि त्यांच्या विरोधात चांगला टोटल उभारावा लागेल. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे, परंतु धाव घेतली गेली आहे बाईच्या स्वरूपात या चेंडूवरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतात मागील दोन चेंडूवरती. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दर्पण मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती, त्यांच्या या षटकामध्ये षटकार देखील आलाय, परंतु तदनंतर त्याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, कमबॅक इज अ बेटर दॅन इज अ सेट बॅक. इथे कमबॅक करावं लागेल, आणि तो कमबॅक झाला आहे या षटकामध्ये. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळतो आहे. इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू दर्पण मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि इथे रिव्ह्यू घेतलाय की काय, कारण व्हाईट साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे आणि फलंदाजाने तो रिव्ह्यू घेतलाय. तर आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील की चेंडू अगदी वाईट आहे की नाही, आणि जेटीसी लाईव्ह ची टेक्निकल टीम देखील पाहणी करेल. कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तुम्ही व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेऊ शकता, नो बॉल साठी नाही, हे देखील लक्षात ठेवा. अमित दादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. एक जबरदस्त नेतृत्व कर्तृत्व अमित दादा पाटीलचं पाहायला मिळतं. युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य राहिलंय अमित दादा पाटील यांचं, आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात तुम्ही पाहताय. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत, अगदी चेंडू वाईट आहे की नाही, चांगला चेंडू होता. दर्पण मात्रे या गोलंदाजाचा षटकार लगावल्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय या षटकामध्ये, परंतु सनी भोईरचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. आणि इथे फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा चेंडू वाईट नाही आहे. इथे चार षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या 31 धावा. खूप कमी धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असं वाटलं होतं, का मोठं टोटल पाहायला मिळेल, परंतु
परंतु तदनंतर सनी भोईरने केलेली गोलंदाजी लाजवाब राहिली. या मॅच मध्ये पंकजचं देखील कौतुक करावं लागेल, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि दर्पणने देखील या मॅच मध्ये इम्प्रेस केल्या. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला आकाशला तुम्ही पाहताय, आकाशनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. आतापर्यंत तो जर पाहिलं तर 5 चेंडू डॉट खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून एकच षटकार आलाय. म्हणजेच काय, 7 चेंडूवरती 7 धावांवरती आकाश मैदानावरती खेळतोय, परंतु त्याला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पंकज या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. सर्वांना असं वाटलं होतं की सनी भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येईल का. आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील या ठिकाणी चर्चा केली होती, कारण सनी भोईरने गोलंदाजी चांगली केली आहे, त्याने दोनच धावा खर्च केल्या, परंतु पंकज या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, कारण पंकज एक चांगला धाटणीचा तो गोलंदाज आहे, अनेकदा त्याने सिद्ध केलाय. तर जास्तीचा वेळ खर्च करू नका. शुभमजी म्हात्रे या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत शुभम म्हात्रे, यांना तुम्ही पाहता यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि शतरक्षणाची व्यूहरचना देखील ते करत असतात. आणि यशरक्षक हा चमूचा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू असतो. गोलंदाज खोलात टाकला, या चेंडूला फक्त कव्हर क्षेत्रामध्ये ढकललं, एका धावेमध्ये परावर्ती केलं आणि सिंगल मिळते या चेंडूवरती. विनीतची बॅट शांत राहिली आहे, विनीतच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. आकाशने षटका ठोकलाय परंतु तो देखील शांत राहिलाय. या षटकामध्ये त्याला बरसावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. इथून दोन मोठे फटके या मॅचमध्ये एक सन्मानजनक टोटल आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात अगदी कालच्या दिवसापासून. याही आजच्याही दिवशी 5 षटकांचे सामने आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. पंकज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट आकाशच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट, चांगला चेंडू तुम्ही पाहता. पंकजनं भरपूर जास्त इम्प्रेस केलाय. अगदी जर पाहिलं तर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू आहे पंकज. क्रिकेटवर जीवा पाडतो, प्रेम करत असतो. जेव्हा जेव्हा साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्रच्या संघाची मॅच असते ना, तेव्हा पंकजला तुम्ही आवर्जून तुम्ही पाहता. एक चांगला धाटणीचा तो क्रिकेटपटू आहे आणि एक चांगला पोलीस दलातील कर्मचारी देखील आहे. इथे अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतो. काय गोलंदाजी करतायत, वा वा वा, जबरदस्त गोलंदाजी. कारण स्लॉगवरच्या षटकामध्ये डॉट चेंडू टाकणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ते कार्य मैदानावरती करत असताना पंकज हा गोलंदाज या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर त्याच्या माध्यमातून 3 चेंडू टाकले गेले आणि फक्त एक धाव त्यांनी खर्च केली आहे या षटकामध्ये. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याला चेंडू होता. इथे मोठा फटका, चेंडूला लॉफ्ट केलाय. शतरक्षक डाऊन द बॉल, दर्पण म्हात्रे इथे चुकी करणार नाही आहे. टी फ्लाय झेल सम फ्लाय खेळ, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आकाशने केला, फटका फसला, चांगला झेल टिपला गेला दर्पण मात्रेच्या माध्यमातून आणि मोठी विकेट प्राप्त केली, कारण आकाशच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्यालाच बाद केलाय. नवीन फलंदाज अनुज आला मैदानावरती, गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. अनुजसाठी इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळते, अगदी फलंदाजाची भंभेरी उडवली आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण सादर करत असताना गोलंदाज पंकज या षटकामध्ये धारदार गोलंदाजी पाहायला मिळते, धुवाधार गोलंदाजी त्यांनी केली आहे या षटकामध्ये. कारण एकाच टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, वेगाशा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलाय, परंतु टप्प्याशी नाही. चांगल्या धाटणीचा इथे देखील योग्य टप्पा पाहायला मिळतोय. इथे देखील आडव्या पाटणे केल्याचा प्रयत्न, इथे देखील चेंडू डॉट येतोय. स्लॉगवरच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली या गोलंदाजानं आणि एक महत्वाची विकेट देखील घेतली. वा व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली पंकजच्या माध्यमातून. का पंकज या गोलंदाजावरती विश्वास दाखवला, कारण सनी भोईरनं जरूर या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु पंकज हा गोलंदाज हा महत्वाचा गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा त्या गोलंदाजावरती दर्पण म्हात्रेने विश्वास दाखवला आणि काय कम्मालीची गोलंदाजी स्लॉगवरच्या षटकामध्ये पाहायला मिळाली.
पंकजच्या माध्यमातून। तर पहिल्या सत्राचे ते खेळ संपलाय आणि 32 धावा धाफळकावरती आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलंय साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या संघाच्या विरोधात। तर या ठिकाणी स्वागतानी सन्मान देखील केला जाईल पंचाच्या भूमिकेमध्ये विशाल भुईर सरांना। तुम्ही पाहताय एक जबरदस्त पंच, अनेक कित्येक वर्ष त्याने देखील क्रिकेटची भरपूर जास्त सेवा केली महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये। विशाल नाईक सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय, गोडदेव संघासाठी अफलातून कार्य ते करत होते, गोलंदाजी देखील त्यांची चांगली, फलंदाजी देखील त्यांची चांगली, क्षेत्ररक्षण देखील चांगलं, असे आमचे विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ललित भुईर सरांना कोण विसरणार, याच झूचंद्रज गावातील सुपुत्र आणि त्यांचा देखील खेळ खूप चांगला होता। तसेच अजित म्हात्रे सरांना देखील तुम्ही पाहताय, एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख होती आणि गोलंदाजी देखील त्या चांगल्या धाटणीचे ते करत असायचे आणि आज खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहताय। आदरणीय सन्माननीय विश्वजीत पाटील साहेबांचा स्वागतानी सन्मान केला जाईल। तर मी विनंती करतोय या ठिकाणी निखिलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विश्वजीत पाटील साहेबांचा आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्वागतानी सन्मान करायचा आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व विश्वजीत पाटील साहेब त्यांना तुम्ही पाहताय आणि त्यांचं शुभ आगमन या स्पर्धेसाठी आणि त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय। चांगले व्यक्तिमत्व आणि आवर्जून या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांचं अमितदादा पाटील यांच्या वतीनं खूप खूप आभार। यानंतर आदरणीय सन्माननीय हरेश्वर भुईर साहेबांचा देखील स्वागतानी सन्मान केला जाईल। मी कुणालजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हरेश्वर भुईर साहेबांचा स्वागतानी सन्मान करायचा आहे आपल्या मुख्य मंचकावरती। जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत हरेश्वर भुईर आणि त्यांचा स्वागतानी सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। कुणालजी पाटील दादांच्या शुभ हस्ते प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या आपल्या व्यासपीठावरती स्वागत केला जातोय कारण अमितदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य ठेवून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय। दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं परंतु आज जर अजिंक्य स्पोर्ट झूचंद्रच्या मैदानावरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय। या ठिकाणी साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। तर दुसऱ्या सत्रासाठी त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होईल, आपल्याला जॉईंट होतील उत्कर्ष पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात दुसऱ्या सत्रासाठी। आणि आरके रॉकर्स या दोन संघामध्ये आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया उत्कर्ष पाटील यांचा। तर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, गो टू कॉमेंट बॉक्स। यस, थँक्यू सो मच। आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय केदारनाथ पाटील सर, तदनंतर आपण पाहतोय किशोरजी पाटील सर,
आणि दत्ताराम मास्टर बाबा इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे, जिथे धावसंख्येचं जर आपण टार्गेट पाहिलं तर एक माफक असं आपण पाहतोय, 32 धावांचं टार्गेट आहे. 32 धावा फलकावरती लागल्या, 33 धावांचं टार्गेट असेल आणि या 33 धावांचा डाव कसा मात्र उधळतील. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन दाखल झालेत, एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर दर्पण आणि एका बाजूला आपण पाहतोय यश शुभम. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेमध्ये. तसेच किशोरजी पाटील साहेबांचं देखील आगमन, त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि मास्टर बाबा यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. आणि जालिंदर दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉमेंट बॉक्स. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल षटकार देखील इथे आलेत, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या धावसंख्येवरती. पहिलाच बॉल वाईड राहिला, तदनंतर जर आपण पाहिले तर दुहेरी धाव आणि तदनंतर आपण पाहतोय षटकार, म्हणजेच 32 धावा ज्या जागल्या त्यांचं मात्र आता कन्व्हर्टेशन अगदी झपाट्याने करतायत ते म्हणजेच फलंदाज. यावेळी चेंडू मात्र उडलाय शॉर्ट पॉईंट गलीमध्ये, जिथून सिंगल झाली आणि दुसरीचा देखील प्रयत्न झाला. लेझी एलिगंट्स बघायला मिळाले, थोडीशी मंद गती बघायला मिळाली, अर्थातच आपण पाहतोय आपण पाहू शकाल एक नॉर्मल संधी मिळाली फलंदाजांना आणि त्या संधीचं 100% मध्ये कन्वर्ट केलं. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्टेशनचं काम दोन फलंदाज सध्या करतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आता फलकावरती जर आपण तपासून पाहिली, 11 धावा या धावफलकावरती आहेत, म्हणजेच स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचली 11 वरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 3. पुढील बॉल यावेळी हा चेंडू देखील डाऊन द लेग पंच दर्शवत आहेत, अर्थातच हा देखील चेंडू वाईड असेल, म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली 12 वरती. धावसंख्या 33 चं टार्गेट ठेवलं आणि तदनंतर त्यामध्ये तुम्ही असे एक्स्ट्रा चेंडू टाकतील तर खऱ्या अर्थानं तुम्हाला पराभवाकडे मुकावं लागेल. इथून विकेट फॅक्टरी भूमिका महत्वाची आहे, काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज. इथून तुम्हाला आता फलंदाजांवरती हावी व्हावं लागेल, परंतु सध्या फलंदाज चर्चेत राहिले. चेंडू भरपूर काळ हवेत, जिथे देखील शॉर्ट पॉईंटला खेळाडू नाही, गलीचा खेळाडू अगदी लेट आला आणि इथे देखील वन बाउन्स फील्ड झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 वरती. 33 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. आतापर्यंत 13 धावा या पहिल्या षटकाच्या चेंडूंचा खेळ 4 पूर्ण झाल्यानंतर लागतात, म्हणजे येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडू देखील या षटकातले असतील. सुरुवात चांगली केली आहे ती म्हणजे सानी गुरुजी या संघानं, एक उत्कृष्ट संघ म्हणून यांची देखील इथे वर्णी लागत असते. याच विभागात NCA क्रिकेट असोसिएशन, नायगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आजचा हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 संघांचं द्वंद्व. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती ती म्हणजे 14 वरती. 20 आणखीन जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14. तुम्ही मात्र निश्चित स्वरूपात टार्गेटचा पाठलाग करता, 33 आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 14 फलकावरती देखण्याची गरज. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सरसावलेत आणि मिडविकेटचा खेळाडू थोडासा आपण पाहतोय फंबल झालाय, झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर इथे आपण पाहतोय धावचीची देखील संधी होती ती देखील इथे मिस होत आहे. म्हणजेच बघता बघता या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या खर्च झाल्या त्या म्हणजे 16. 33 धावांच्या पाठलागामध्ये 16 धावा तुम्ही अगदी सहजरित्या खर्च करतायत. येणाऱ्या काळात आता इक्वेशन बदलेल, 24 बॉल आणि 17 ची गरज आणि 24 चेंडू. आपण पाहतोय अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 20-24 हा थरार अगदी अमितदादा पाटील यांचा मात्र आपण पाहतोय वाढदिवसाचं शुभ औचित्य साधून आलेली स्पर्धा. मुख्य व्यासपीठावर केदारनाथ पाटील सर असतील, तदनंतर आपण पाहतोय दत्ताराम दादा पाटील असतील, भोईर असतील आणि तदनंतर आपण पाहतोय किशोरजी पाटील सर यांचं मात्र शुभ आगमन झालं आणि त्यांच्या आगमनांनी मात्र आमचं मुख्य व्यासपीठ पावन झालं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज वाढदिवस आहे आणि अनेक मान्यवर येतील अमित दादांच्या वाढदिवसाकरिता आणि त्यांना शुभेच्छा देतील. अगदी सकाळच्या सत्रात मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले. चेक. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरती आपण पाहतोय दत्ताराम भोईर मास्टर बाबा आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य, त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच दुचंद्र मास्टरचे पहिले कर्णधार आदरणीय सन्माननीय किशोर पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य, त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रत्येक इथे मात्र आमचे दाते येत आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कालच्या दिवसापासून उचलून घेतलं. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की फक्त स्पर्धा आपल्याला दिमागदार बघायला मिळते, खऱ्या अर्थाने आपण पाहतो त्याच्या मागचे स्पॉन्सर अत्यंत महत्वाची भूमिका. आणि आज स्पर्धा आपल्याला या जुचंद्र विभागात भरपूर जास्त पद्धतीने, यावेळेस दांडी गोल मागचा दरवाजा उघडा राहिला, तिथून मागून गोलंदाजाने शिरकाव केलाय आणि फलंदाजाचा खेळ उधळलाय, गॉन.
तर जाऊया मॅचकडे. अगदी महत्त्वाचा मॅच चालू आहे जिथे आता साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने सध्या फ्रंटलाईन वरती ते आहेत आणि बॅकफूटला मात्र ढकलत असताना आपल्याला साई स्पोर्ट्स या संघाला आपल्याला पाहायला मिळत. सध्या साई स्पोर्ट्स चंद्रपाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर महेंद्र यांनी मात्र आलेत आणि पहिल्या चेंडूवर ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पडला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर हा चेंडू दिशाहीन राहिला. बरकटलेली लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पंचांचे दोनात समांतर रेषेत आले आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांना देखील कवायत करण्याची संधी मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच फलकावरती आता 17. आणखीन जर आपण तपासून पाहिलं तर 17 धावांची गरज 16 धावांची गरज असणार आहे. चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजे 23 बॉल आणि 16 गरज. पुढचा बॉल हा चेंडू देखील वाईट. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण बॅटिंग करत असताना फलंदाजाने देखील निराशा परतवली आणि तदनंतर आता गोलंदाज देखील हवी तशी गोलंदाजी. लाईन ऑर लेंथचे राजा म्हणून तुम्हाला इथून संबोध करावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण सध्या संघ अडचणीत आहे तो म्हणजे साई स्पोर्ट्स चंद्रपाडा आणि ज्या अनुषंगाने आता गोलंदाजी देखील होते ती देखील स्क्वेअरमध्ये गोलंदाजी सध्या राहिलेली आहे. पुढील बॉल घेऊन गोलंदाज महेंद्र तयार होतील रनिंग ट्रॅकवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू अतिशय चांगला राहिला. क्रिकेटचं अस्त्र, ओवरम क्रिकेटचं अस्त्र आणि ब्रह्मास्त्र वापरलं. खोलवर टप्प्याची लाईन, यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू हाताळला. मिचेल स्टार्कची आठवण झाली या चेंडूनं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 वरती. आपण पाहू शकाल आमच्या प्रमुख मान्यवर आज दिवसभरात खूप मान्यवर वेगवेगळे येतील कारण आज दिवस आहे खास, अर्थातच अमित दादा पाटील यांचा वाढदिवस. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्यांना शुभेच्छा देण्याकरिता इथे माझे आमचे मान्यवर देखील येतात. यावेळीस आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. सरळ बॅटनं अतिशय सुंदर फटके त्यांच्याकडे आहेत परंतु आता मानसिकता भंग झाली आणि आजचा जर आपण दिवस पहिला तर निश्चित स्वरूपात धावसंख्या फलकावरती आहेत 19 आणि आज 19 तारीख दादांचा वाढदिवस. येणाऱ्या काळात मात्र होळी धमाका. याच मैदानात मात्र एक मोठी स्पर्धा येते जुचंद्र करितांकरिता, एक मोठी आणि आनंदाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 19 वरती आहेत आणि एक गडी बाद अशी स्थिती. महेंद्र पुन्हा एकदा दूरवाल यांकडून सॉफ्ट हँडनं मात्र खेळला. बघा चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय, पुश करून इथे खुश राहतात फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती ती म्हणजेच 20. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 4 आणि 4 चेंडू 20 धावा. अर्थातच चांगल्या पद्धतीनं जेटीसी लाईव्हची टीम, रुणाल म्हात्रे असतील, समीश मोरे असतील, सोहम अजय, अतिशय छान पद्धतीने या स्पर्धेला ज्यांनी कव्हर केलंय. एक हाय क्वालिटी HD क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळतंय. पुढील बॉल घेऊन तयार. यावेळीस आपण पाहतोय या खेळायचं होतं, स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतात की यस बॅट आणि बॉलचं चुंबन झालंय. जिथून आपण पाहतो आता फलंदाजानं स्वतः माघार घेतलाय आणि परतीचा प्रवास करतोय गॉन. सन्मान केला जाईल तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दत्ताराम भोईर साहेब उपस्थित आहेत, अर्थातच मास्टर बाबा यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. आपण यायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, या ठिकाणी आपला स्वागताने सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. तर मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील यांना की आपण दत्ताराम भोईर साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत दत्ताराम भोईर साहेब आणि त्यांना मास्टर बाबा या नावाने देखील ओळखलं जातं.
आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। मुख्य व्यासपीठावर स्वागत सन्मानाचा सोहळा देखील चालू आहे। या वेळेस मात्र चेंडूला उडवलाय, चेंडू मात्र इथे देखील फसलाय आणि फलंदाजाचा डाव इथे आपण पाहतोय संपतोय, कारण धावांची मोठी गरज नव्हती जिथे मात्र मोठ्या फटक्याचा शोध घेण्यात आता फलंदाजा। तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय, तर जटी सेलायू आपण देखील लक्ष केंद्रित करायचंय। तर या ठिकाणी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वागत आणि सन्मान केला जातोय दत्ताराम भोईर साहेबांचा, मास्तर बाबांचा स्वागत आणि सन्मान अमित दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। तर नंतर जुचंद्र मास्टरचे पहिले कर्णधार आदरणीय सन्माननीय किशोर पाटील साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। आपण देखील यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, किशोर पाटील साहेब आपण देखील यायचंय, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, मास्तर बाबा यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, तर निखिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते, तर अमितदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण किशोरजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य मंचकावरती करायचा आहे। जबरदस्त व्यक्तिमत्व आणि किशोरजी पाटील साहेबांचा जर आपण विचार केला, अजून देखील ते क्रिकेट खेळत असतात, त्यांना आपण कित्येकदा पाहिलंय जॉली बॉईज संघाच्या माध्यमातून त्यांना खेळताना आपण पाहतोय आणि आज देखील साहेब खेळताना दिसतील, कारण क्रिकेट प्रेमी देखील आहेत आणि भरपूर ते क्रिकेट खेळत असतात। यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण चेंडू बॉल अवेलेबल झालेत असे आदरणीय सन्माननीय जालंधर भोईर साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी अमित दत्ता पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल। प्रत्येक घटकाचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय, कारण एक या स्पर्धेसाठी भरपूर खूप चांगलं कार्य या मान्यवरांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि त्याचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर आदरणीय सन्माननीय विकासजी सुर्वे साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। त्या ठिकाणी अमितदादा पाटील आजचे बर्थडे बॉय, त्याचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहता। दरवर्षी स्पर्धा अमितदादा पाटील मात्र भरवत असतात, यावर्षी देखील आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळते। तर विकास सुर्वे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य मंचकावरती केला जातोय। धन्यवाद। तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। मुख्य व्यासपीठावर आमचे प्रमुख मांडेवर मात्र देखील येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 या धावसंख्येवरती। अवघ्या 5 धावांची गरज आहे, काही कमालीचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ सानी गुरुजी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। खूप छान पद्धतीने त्यांची बॅटिंग राहिले, या वेळेस देखील चेंडूला उडवलाय, चेंडू भरपूर काळ हवेत क्षेत्रक्षक खाली आणि इथे मात्र आपण पाहू शकाल विकेटचं पतन। फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल, फलंदाज येत आहेत परंतु जास्त वेळ त्यांना त्यांचा सुगंध देता येत नाही आहेत। एक षटकारानंतर पुन्हा एकदा परतीचा प्रवास निश्चित, गॉन।
थैंक यू सो मच यावेळी पुनः एकदा दाखल होता है ते म्हणजे मैदानाच्या आत मध्ये हार्दिक धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे आतापर्यंत अर्थात 28 धावा 5 गडी बाद अर्धा संघ गारद झालाय जिथे टार्गेट 33 धावांचं राहिलं तिथे आतापर्यंत आपण पाहतोय अर्धा संघ गारद झाला म्हणजे आता जर आपण विचार केला साई स्पोर्ट्स या संघाचा साई स्पोर्ट्सने 40 ते 45 पर्यंत मजल मारली असती तर मॅच मध्ये एक आणखीन मजा आली असती परंतु सध्या स्कोर कार्डचा विचार केला तर कमी धावा राहिल्या 12 बॉल आणि आता आपण पाहतोय 5 धावांची गरज असणार आहे 33 धावांचं टार्गेट 33 धावांचं टार्गेट करत असताना साने गुरुजी या संघाचे 5 गडी देखील बाद झाले आतापर्यंत आपण पाहतोय 28 या फलकावरती आहेत अर्थातच सुंदर रीतीची स्पर्धा आपण पाहू शकाल अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आणि आपण पाहू शकाल अमित दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं शुभ औचित्य साधून आलेली स्पर्धा आज खऱ्या अर्थाने दादांचा वाढदिवस अनेक मान्यवर मात्र केक कटिंग सोहळ्याकरिता इथे आलेले आहेत यावेळी स्विंग अँड मिस अगदी परफ्यूम डिलिव्हरी चेंडू मात्र आपण पाहतोय फ्लाइंग किस करून निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फलंदाजाला अनप्लेएबल चारो खाण्याची चारी बाजूनी बंदिस्त आपल्याला पाहायला मिळाला चेंडूने मात्र अनएक्सपेक्टेड उसळी घेतली फलंदाज अचंबित होऊन राहिला की चेंडूने मात्र बाउन्स भरपूर जास्त घेतला अनप्लेएबल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही चेंडू डॉट येतोय आता 11 बॉल आणि 5 गरज पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कुणाल तयार यावेळीस बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही जिथे क्षेत्ररक्षक होते ऑन साईडला परंतु आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात झालं वन बाउन्स मध्ये मात्र फील्ड देखील झाली आणि तत्पूर्वी मात्र धावसंख्या एक मिळवली फलंदाजांनी 29-29 धावा चौथ्या षटकाचा खेळ चालू झाला आणि चौथ्या षटकात आतापर्यंत 2 चेंडू देखील फेकून झालेत म्हणजेच येणाऱ्या काळात 10 चेंडू आणि 4 ची गरज आणि 10 चेंडू साने गुरुजी संघाला फक्त इथून सिंगल डबलचा खेळ स्वीकारायचा आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ जर तुम्ही स्वीकारताय तर या मॅच मध्ये तुमचा दबदबा तुमचा घवघवा निश्चित आहे परंतु आता इथून माईक वरून बोलणं सोपं आहे मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर कठीण यावेळेस विजयाचा चौकार आणि विजयाचा शंखनाद फुंकलाय साने गुरुजी संघाचा मात्र इथे विजय निश्चित झालाय खऱ्या अर्थानं छान पद्धतीनं मात्र हा खेळ बघायला मिळाला वेल प्ले जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक क्रिकेटचा खेळ असाच आहे तुम्ही मात्र इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली धन्यवाद आणि साने गुरुजी संघाला पुढील वाटचालीकरिता भरपूर शुभेच्छा